खिलते हैं गुल यहाँ, खिल के सवरने को मिलते हैं दिल यहाँ, मिल के बहरने को खिलते हैं गुल यहाँ। नमस्कार, आप लोग सोच रहे होंगे ये गाने के बोल बदल कैसे गए। वहाँ तो बिखरने की, बिगड़ने की बात होती है और यहाँ मैं सवरने की बात कर रही हूँ। सच कहिए तो हमारे देश में, हमारे राज्य में इतनी पॉजिटिव स्टोरीज़ हैं कि आप तक ये पहुँचाना मुझे लगा बहुत ज़रूरी हो गया है, और इसीलिए मैंने ये प्रोग्राम का नाम खेलते हैं गुल यहाँ ये नाम रखा हुआ है, ताकि जो पॉजिटिव स्टोरीज़ विशेषतः ग्रामीण जीवन में जो हो रही हैं आप तक पहुँचाऊँ। जिस संस्था में मैं काम करती हूँ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नति अभियान, इसमें महिलाओं के सक्षमीकरण के लिए, उनके सामाजिक समावेशन, उनके आर्थिक समावेशन, उनकी जो उन्नति होनी चाहिए, उलाढ़ाल बढ़नी चाहिए, इसके लिए हम लोग प्रयत्नशील रहते हैं। और मैंने देखा है कि इतनी सारी महिलाएं और इतने सारे गट हैं जिन्होंने बहुत अच्छा काम किया है, अच्छा व्यवसाय किया है, और इनसे प्रेरणा लेकर दूसरे महिलाओं को भी एक उत्तेजना मिलनी चाहिए, एक जोश मिलना चाहिए आगे बढ़ने के लिए। तो इसीलिए मैं आपके सामने दो स्टोरीज़ लेकर शुरुआत कर रही हूँ इस कार्यक्रम की, स्वतंत्रता दिवस के अवसर पर। रोशना थाने से, जिन्होंने सैनिटरी नैपकिन्स का व्यवहार करके एक नई उच्चतम गाठ की है, अपनी एक प्रतिभा निर्माण की है और गांव में अपना नाम रोशन किया है अपने नाम की तरह। और दूसरी है वैशाली उस्मानाबाद से, गाँव में रहकर भी एक उत्साह होना चाहिए, प्रेरणा होना चाहिए, एक नया बिजनेस शुरू करने के लिए, एक माध्यम अपने आप में बनने के लिए। ये दोनों महिलाएं जिन्होंने ये अपने जो छोटे बिजनेस से शुरुआत की है, हमारे लिए बहुत बड़ी प्रेरणा हो सकती है। ऐसी ही स्टोरीज लेकर मैं आप तक पहुंचते रहूँगी। देखते रहिएगा मेरा प्रोग्राम खिलते हैं गुल यहाँ, खिल के सवरने को खिलते हैं गुल यहाँ। नमस्कार, माझं नाव सौ रोशना निलेश पाटील, मुक्काम पोस्ट मांगरूळ, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, श्री कृपा स्वयंसहायता महिला समूह। अस्मिता योजना माझा गौरव माझा हक्क। 8 मार्च 2018 रोजी अस्मिता योजना अंमलात आली, तेव्हापासून ते आज ताग आहेत। ह्या योजनेअंतर्गत मी फार मोठ्या उत्साहाने कार्यरत आहे। सुरुवातीला माझ्या श्रीकृपा गटाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मी पहिली ऑर्डर मागवली व सुरुवात माझ्या गावातील गटातील महिलांपासून केली। गावाच्या गटाच्या मीटिंग असो, ग्रामसंघाच्या मीटिंग असो, तिथे लाईव्ह डेमो दाखवणं सुरू केलं की कसं माझं अस्मिता पॅड इतर सॅनिटरी पॅडपेक्षा अधिक गुणवत्तेचं आहे, व महिलांना ते पटलं सुद्धा, कारण त्यांची वेळेची व पैशाची दोन्हीची बचत खूप चांगल्या पद्धतीने झाली। व तिथवरच न थांबता आत्तापर्यंत आयोजित एवढे सरस असो किंवा खूप साऱ्या नव्याने ओळखी असलेल्या NGOs असो, त्यामार्फत आतापर्यंत माझ्या श्रीकृपा गटाला 1,00,000 रुपयांचा नफा झाला आहे, आणि यासाठी मी उमेद अभियानाचे व शिवनामचे खूप आभार मानते। अस्मिता योजना ही मला शहरी व ग्रामीण भागात घराघरात पोचवायची आहे, कारण अस्मिता योजना ही 24 रुपयाची योजना नाही आहे, तर अस्मिता योजना ही महिलांच्या आरोग्याची योजना आहे। आणि मला सार्थ अभिमान वाटतोय सांगायला की हो, मी अस्मिता वुमन आहे आणि हीच मला नवीन ओळख आपल्या अस्मिता योजनेतून निर्माण करायची आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव वैशाली सचिन उपाध्ये, माझ्या गटाचे नाव साईबाबा स्वयंसहायता महिला उमेद गट, या गटाची मी बीके आहे। ज्यावेळेस उमेद आलेलं नव्हतं गावामध्ये आणि मी लग्न होऊन आले होते, त्यावेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं होतं घरी यायच्या अगोदरच की आपल्या घरात ती महिला घराच्या बाहेर पडू शकत नाही, आणि जेव्हा पडायचं असेल आम्ही फक्त माहेरी जाण्यासाठी आणि माहेरवरनं घर येण्यासाठी एवढंच वेळेस बाहेर पडत होतो। पण बाहेर पडताना घरच्यांचे सगळ्यांचे लक्ष आमच्याकडेच असायचं की डॉक्टर पदर असावा, आपण उपाध्यक्ष आहेत, आपण नीटनेटकेपणा जपला पाहिजे, आपलं स्टेटस जपलं पाहिजे, त्याच्यामुळं ते बर्डन राहत होतं प्रत्येक वेळेला। तर तेवढ्या परिस्थितीत आम्ही खेडेगावात राहत होतो, आणि नंतर मग अशी एक वेळ आली लग्न झाल्यानंतर 10 वर्षानंतर की माझे पती अचानक अपघात झाल्यामुळं मृत्यू पावले, आणि त्यामुळं मला एक मोठ्या संकटाचा सामना करावा लागला। मग त्यावेळेस माझे सासरे माझ्या पाठीशी गंभीर उभे राहिले आणि आता तुझ्यावर परिस्थिती ओढवलेली आहे आणि आता तुला घराच्या बाहेर पडावंच लागत, असं त्यांनी मला ठामपणे सांगितलं आणि माझं मत परिवर्तन त्यांनी केलं। त्यांनी मत परिवर्तन केल्यानंतर आम्ही 10 महिलांचा साईबाबा स्वयंसहायता महिला उमेदवार तयार केला,
त्यानंतर मग एक वर्षानंतर अस्मिता योजना आली, त्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आमचा गट निवडण्यात आला. मग आपण गटाच्या बैठका ज्या सीआरपी गटाच्या बैठका घेत होत्या त्या बैठकामध्ये जाऊन मी त्याचं स्वच्छतेविषयी महत्त्व सांगून शारीरिक स्वच्छतेविषयी सगळं त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांनाही त्याचं महत्त्व पटायला लागलं. आणि जी महिला वापरत नव्हती ते महिलासुद्धा आता मी त्यावेळेला मला गटात घेऊन जावं लागत होतं, पण आता प्रत्येक महिला घरी येऊन खरेदी करायला लागली. महिन्याच्या महिन्याला अस्मिता योजनेमुळेच मी पुढे आलेली आहे. अस्मिता योजनेमुळं मी खरी उद्योजिका बनली आहे आणि सामाजिक कार्यही मी करू शकते याचा कॉन्फिडन्स मला आला आहे. अस्मिता योजनेमुळं गावातील जो मान सन्मान वाढला आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि मी त्याच्यातनं खूप पुढं जाण्याची माझी इच्छा आहे. रोशन और वैशाली की यशोगाथा आपने देखी और सुनी. ऐसे कई गुल हैं हमारे साथ जो खिलने वाले हैं, खिल रहे हैं. इन सब की खूबसूरत कहानी लेकर हम फिर आपके सामने पेश होंगे. तब तक के लिए मुस्कुराते रहिए और फूलों का रस लेते रहिए, क्योंकि खिलते रहेंगे गुल यहाँ. धन्यवाद.